पुढची महत्वाची बातमी, अजित पवार गट निवडणूक आयोगात धाव घेणार आहे. पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगात दावा करणार असल्याचं समजतंय. याचिकानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार. पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाकडून निर्णय होईल. आयोग ट्रिपल टेस्ट घेऊन निर्णय देणार असल्याची माहिती आहे. पक्षाचा उद्देश आणि ध्येय अजित पवारांना यावेळेस सांगावं लागणार आहे. समर्थक आमदार खासदारांची यादी देखील द्यावी लागणार आहे. समर्थक आमदार खासदारांना मिळालेली मतं कळवावे लागणार आहेत. त्यानुसार हा निर्णय होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याबाबत आता पुन्हा एकदा शिवसेनेबाबत जे घडलं होतं तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडताना दिसतंय. कारण पक्ष आणि चिन्हावर जर दावा सांगायचा असेल तर अजित पवारांना हे करण्यामागचं ध्येय सांगावं लागणार आहे. त्यांच्यासोबत किती आमदार खासदार आहेत याबद्दलची माहिती देखील निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी अजित पवार गट निवडणूक आयोगात धाव घेणार आहे. याचिका आल्यानंतर निवडणूक आयोग हे निर्णय घेतील. मात्र त्याआधी आपल्यासोबत किती आमदार आहे याची यादी अजित पवार गटाला ही निवडणूक आयोगाकडे द्यावी लागणार आहे. त्यामुळे याआधी एकनाथ शिंदे गटाकडून जी पावलं उचलली गेली होती तशाच प्रकारची पावलं खरं तर अजित पवार गटाकडून उचलली जाण्याची शक्यता आहे.